कोरोना लसीबाबत लोकांमधील समजामुळे लसीकरणाची गती फारच मंदावली आहे सध्या प्रतिदिन केवळ तीन हजार डोस अशी घसरण झाली आहे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ऐंशी टक्के म्हणजे सतरा पूर्णांक चव्वेचाळीस लाख तर दुसरा डोस छत्तीस पूर्णांक पासष्ट टक्के म्हणजेच सात पूर्णांक अठ्ठ्याण्णव लाख लोकांनी घेतला आहे जिल्ह्यातील सर्व लोकांना दोन्ही डोससाठी अद्यापही सतरा पूर्णांक पंच्याऐंशी लाख डोसची गरज असली तरी एक पूर्णांक सत्याहत्तर लाख डोस शिल्लक आहेत सध्या सर्वच भागात लसीकडे दुर्लक्ष होत आहे प्रशासनाने पुन्हा एकदा दिवाळीनंतर डोससाठी मोहीम राबवण्याची गरज आहे सांगली जिल्ह्यात कोरोना लसीसाठी पात्र लोकांची संख्या एकवीस पूर्णांक ऐंशी लाख आहे यातील पहिला डोस ऐंशी टक्के तर दुसरा डोस छत्तीस पूर्णांक पासष्ट टक्के लोकांनी घेतला आहे दोन्ही डोस घेण्यासाठी जिल्ह्यासाठी सतरा पूर्णांक पंच्याऐंशी लाख डोसची गरज आहे सध्या एक पूर्णांक सत्याहत्तर लाख डोस शिल्लक आहेत तरीही लोकांनीच डोसकडे दुर्लक्ष केलं आहे कोरोनाच्या पहिल्या साथीच्या काळात लस केव्हा येईल दुसऱ्या साथीवेळी लस मिळेल का आणि तज्ज्ञ तसेच देशात तिसरी लाट येणार याची चर्चा असतानाही सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण कमी झाल्याने लस घेण्याकडे कानाडोळा सुरू आहे जिल्ह्यात सध्या प्रतिदिन सात ते सोळा कोरोनाबाधित तर मृत्यूंची संख्या दोनपर्यंत घटली आहे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना लसीच्या डोसला प्रतिसाद मिळावा यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पालिका नगरपंचायती गटविकास अधिकारी ग्रामपंचायत आरोग्य अंगणवाडी सेविका शिक्षण लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने प्रयत्न सुरूच आहेत पहिला डोस घेतल्यावर चौऱ्याऐंशी दिवसांच्या कालावधीनंतरही लोकांनी दुर्लक्ष केलंय दुसरा डोस घेण्यासाठी इच्छुक आहेत मात्र त्यासाठी चौऱ्याऐंशी दिवसांची अट सध्या केंद्र सरकारने शिथिल करण्याची गरज आहे